इकडे मुंबईतून ठाकरे गटाच्या 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय. दक्षिण मध्यमधून अनिल देसाईंनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दक्षिण मध्यमधून अनिल देसाईंचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यासोबतच अरविंद सावंत यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ठाण्यात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत राजन विचारेंचं सुद्धा शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळालं. जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राजन विचारेंचा अर्ज दाखल झालेला आहे. तर त्यामुळे मुंबईतून ठाकरे गटाच्या 3 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई आणि सोबतच ठाण्यातून राजन विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि हे उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्थातच सगळ्या ठिकाणी ठाकरे गटाचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय ही दृश्य. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांनी सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दक्षिण मध्यमधून अनिल देसाईंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तिथेही मोठं शक्ती प्रदर्शन बघायला मिळालं. तर ठाण्यात राजन विचारेंनी सुद्धा शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे आता मुंबईतून आपण बघतो आहोत ठाकरे गटाच्या 3 महत्वपूर्ण जागांवरती उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. ठाण्यात राजन विचारेंचं शक्ती प्रदर्शन झालं. जितेंद्र आव्हाडही या ठिकाणी उपस्थित होते. महाविकास आघाडीचा बहुमताने विजय होईल, जास्तीत जास्त मताने विजय होईल. इंडिया आघाडी देखील आपण पाहत असाल, देशभरात परिवर्तन होणार आणि इंडिया आघाडीचे सरकार येणार हे आज ठाम सांगत आम्ही इथे. मुख्यमंत्री नाही, जे घटना बाह्य जे गद्दार आहेत त्यांना आम्ही मुख्यमंत्री मानत नाही. त्यांनी या राज्याचं वाटोळं केलेलं आहे. गुजरातचे आदेश घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत